उजनी धरण पात्रात मंगळवारी सायंकाळच्या दरम्यान वादळी वाऱ्यात सोलापूर जिल्ह्यातील कुगाव येथून पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील कळशी कडे प्रवासी वाहतूक करणारी बोट म्हणजेच लान्स उलटली होती. यामध्ये एकूण 7 प्रवासी होते. त्यापैकी एक जण पोहत नदीच्या किनाऱ्या आला होता, मात्र इतर 6 जण बेपत्ता होते. रात्री अंधार असल्याने शोध कार्य थांबले होते. दरम्यान आज बुधवार रोजी सकाळीच NDRFचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शोधकार्याची मोहीम हाती घेतली आहे. सोलापूर जिल्ह्यातील कुगाव येथून इंदापूर तालुक्यातील कळाशी येथे जाण्या येण्यासाठी उजनी पात्रात लॉन्चद्वारे वाहतूक केली जाते. मंगळवार रोजी सायंकाळी कुगाव येथून गोकुळ दत्तात्रय जाधव वय 30 वर्षे, कोमल गोकुळ जाधव वय 25 वर्षे, शुभम गोकुळ जाधव वय 1.5 वर्ष, माही गोकुळ जाधव वय 3 वर्ष, राहणार झरे तालुका करमाळा जिल्हा सोलापूर, गौरव डोंगरे वय 16 वर्ष, सोलापूर येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक असलेले राहुल डोंगरे या प्रवाशांना घेऊन बोट चालक कुगाव येथील अनुराग अवघडे वय 35 वर्ष कळाशीच्या दिशेने निघाला. बोट काही अंतरावर पुढे गेली असता अचानक जोरदार सुटलेल्या वादळ आणि वळवाच्या पावसाने नदी पात्रात लाटा निर्माण झाल्याने बोट पलटी झाली. यावेळी या बोटीत प्रवास करत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल डोंगरे हे बोट पलटी झालेल्या ठिकाणाहून पोहत कळाशी तालुका इंदापूरच्या किनाऱ्यालगत आले, तर इतर प्रवासी बेपत्ता झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, इंदापूर पोलीस, महसूल प्रशासनातील अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. बोट कुठे पलटी झाली याबाबत तपास कार्य सुरू होते. क्या हुआ बहू? उमा, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जाँच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड दिघोरी बस स्टॉप के पास नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com.